आधुनिक भारताच्या राजकीय सामाजिक सांस्कृतिक औद्योगिक जडणघडणीत अनेकांचा मोठा वाटा आहे. राजकीय नेत्यांचा जसा देशाला दिशा देण्याचा वाटा महत्त्वाचा, तसेच उद्योग उभारून देशाचं आर्थिक चाक मजबूत करणाऱ्या उद्योगपतींचा वाटाही तितकाच मोठा. पण अनेकदा आपल्याला राजकीय व्यक्तिमत्वांबद्दल माहिती असते, तितकी माहिती उद्योगपती शास्त्रज्ञ शिक्षक यांच्याबद्दल नसते. महान उद्योगपती जमशेदजी टाटा हे असेच एक उद्योगपती. टाटा ग्रुपच्या अनेक कंपन्यांनी देशाच्या आर्थिक उभारणीत मोलाचं योगदान दिलं आहे. जमशेदजींची परंपरा त्यांच्या पुढच्या पिढीनेही जपली, चालवली आणि वृद्धिंगत केली. जमशेदजींचे नातू नवल टाटा यांचे सुपुत्र उद्योगपती रतन टाटा यांचंही नाव अग्रक्रमाने येतं. रतन टाटा यांचा आज वाढदिवस. ते आज 86 वर्षाचे होत आहेत. रतन टाटांबद्दल आपण आज थोडी अधिक माहिती करून घेणार आहोत. चला तर मग, रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 मुंबई येथे झाला. टाटा संस्थेचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांनी विविध धोरणं अवलंबून वाढवलेला व्यवसाय आणि त्यांची परोपकारी वृत्ती यासाठी ते भारतातील सर्वांना परिचयाचे आहेत. त्यांचं प्राथमिक शिक्षण मुंबईत झालं, पण 1955 त्यांनी न्यूयॉर्क सिटीतील रिव्हरडेल कंट्री स्कूलमधून पदवी घेतली. 1959 न्यूयॉर्कमधील कॉर्नेल विद्यापीठातून त्यांनी आर्किटेक्चरची पदवी घेतली. स्वतःचं करिअर त्यांनी 1962 टाटा ग्रुपमधून सुरू केलं. तेव्हा त्यांचं वय होतं फक्त 24. पहिल्यांदा त्यांनी टाटा स्टीलच्या एका दुकानात कर्मचारी म्हणून काम केलं. JRD टाटानंतर 1991 रतन टाटा हे टाटा समूहाचे 5वे अध्यक्ष झाले. त्यांच्या कारकिर्दीत टाटा ग्रुपने टेटली, जगवार, लँड रोवर आणि कोरस सारख्या कंपन्या विकत घेतल्या. भारतातील सामान्य माणसाची इच्छा रतन टाटा व्यवस्थित जाणत होते. सामान्य माणसाला कुटुंबासोबत जायला परवडणारी एक कार असावी हे त्यांचं स्वप्न. हे स्वप्न रतन टाटा यांनी साकार केलं. नॅनो ही सामान्य माणसाला परवडेल अशी कार तयार करून बाजारात आणण्याचं काम त्यांनी केलं. इंडिका ही कारही रतन टाटा यांच्याच कल्पनेतून तयार झाली. रतन टाटा जेव्हा टाटा उद्योग समूहात रुजू झाले तेव्हा टाटा कंपनीचे एकूण उलाढाल 10,000 कोटी रुपये होती. पुढील अवघ्या 20 वर्षात टाटा कंपनीचा महसूल 4,75,721 कोटी रुपये इतका झाला. त्यांनी सुमारे 80 देशात टाटा ग्रुपचा विस्तार केला. कंपनीसाठी जे चांगलं आहे आणि जगासाठी जे हिताचं आहे तेच करायचं असं रतन टाटांचं कायम धोरण राहिलं. त्यांनी भारतात प्रसिद्ध असलेले परदेशातील ब्रँडही विकत घेतले. व्यवसायाबरोबरच समाजाच्या हिताचा सतत विचार करणं ही टाटा यांची आणि संपूर्ण समूहाची खासियत. ती खासियत राखत रतन टाटा यांनी 21 वर्षाच्या करिअरमध्ये टाटा उद्योग समूहाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. संवेदनशील परिस्थितीत शत्रूराष्ट्राशी औद्योगिक संबंध तोडून फायदा तोट्याचा विचार न करता त्यांनी देशाभिमान उंचावला. औद्योगिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत भारत सरकारने 2000 त्यांना पद्मभूषण आणि 2008 पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवलं. कर्मचाऱ्यांची काळजी घेणारा अध्यक्ष, जगभरातील कंपनीचे व्यवहार सांभाळणारे टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा एक कुटुंब प्रमुख म्हणूनही लोकांच्या कायम स्मरणात राहतील. 2008 जेव्हा मुंबईसोबत मुंबईतील टाटा उद्योग समूहाच्या हॉटेल ताजवर दहशतवादी हल्ला झाला त्यावेळी आपल्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी टाटा खंबीरपणे उभे राहिले. ज्या कर्मचाऱ्यांना मोठा फटका बसला त्यांच्या घरी जाऊन त्यांची विचारपूस या कुटुंब प्रमुखाने केली होती. त्याचबरोबर हॉटेलच्या आजूबाजूला असलेल्या फेरीवाल्यांचे व्यवसाय पुन्हा उभारण्यासही टाटांनी मदत केली होती. पिंपरी चिंचवड शहराच्या विकासात सर्वात महत्त्वपूर्ण योगदान टेल्कोचे राहिले. त्या टेल्कोला विस्तारण्याचे कामही रतन टाटा यांनी केले. इथल्या कर्मचाऱ्यांशी त्यांनी कायम संवाद जपला. 2002 वयाच्या 65व्या वर्षी रतन टाटा निवृत्त होणार होते, पण कंपनीने त्यांना तशी परवानगी दिली नाही. 3 वर्षानंतर कंपनीच्या बोर्डाने त्यांच्या निवृत्तीचे वय 75 वर्ष केले. ही त्यांच्या कामाची पोचपावतीच म्हणावी लागेल. शिक्षण, आरोग्य आणि ग्रामविकासाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक संस्थांना टाटांनी मदत केली. व्यवसाय आणि परोपकाराच्या क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी त्यांना अनेक पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे. त्यांना उदंड आयुष्य लाभो याच वाढदिवसाच्या त्यांना मनापासून शुभेच्छा.
हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा. धन्यवाद.